आम्ही सारे खवय्ये. आपली पुढची रेसिपी काय म्हणाल तुम्ही? किवी सरप्राईज. किवी सरप्राईज. सरप्राईज आता बघूया काय सरप्राईज आहे ते. काय काय आहे मला जरा सांगता का? काय काय हे किवी, चिरलेलं किवी आहे. नंतर हे सफरचंद आहे, म्हणजे ऍपल आहे, ग्रीन ऍपल, म्हणजे साला सुद्धा घेतलेलं आहे ग्रीन ऍपल. आणि ही द्राक्ष आहे थोडीशी. त्याच्यानंतर हे किवी क्रश आहे. बरं. आणि हे थोडस काळं मीठ आहे, बर्फ. आणि हे थोडं डेकोरेशन साठी. ओके, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला? पहिल्यांदा किवी, ऍपल आणि द्राक्ष हे एकत्र करायचं. सगळी घालू? हो, सगळं. एक राहू दे, ते कसं लागतं ते मला बघायला लागतं. राहू असू दे, आवडतं ना तुम्हाला. कुठले फळ आवडत? आणि ऍपल आणि हा ते पण घालायचं. थोडस हे होऊ दे आणि बर्फ आणि पाणी सगळं. पाणी जरा जास्त लागेल. हळूहळू वाढवू थोडस मीठ. अर्धा चमचा हे मीठ आहे, काळं मीठ. आणि हे थोडस किवी मोठा चमचा आहे का? जवळजवळ 8 टेबल स्पून लागेल. साखर घालायला नको. एक वेबी क्रश घातला की साखरेची जरूर नाही. तयार झालेला आहे किवी किवी सरप्राईज तयार झालेला आहे आता. आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर आता डेकोरेशन करायचं. जरा जरी काम केलं की लगेच भूक लागते. आता पावसाळ्यात की उघडूच इच्छित आपण सध्या. फक्त बघा कशी असते. सगळे हिरो हिरो कॉम्बिनेशन. हो, ग्रीनच मला करायचं होतं सगळं. मी ग्रीन ऍपल, ग्रीन किवी आणि ते सगळं घातलेलं आहे. मी स्वतः केलेली ही कृती आहे. क्या बात है. तुमच्या पुस्तक जे येते त्याचा उल्लेख आहे म्हणजे? नाही, ऍक्च्युली हे नवीन मी केलेलं आहे, त्यामुळे पुस्तकात त्याचा उल्लेख अजून आलेला नाही आहे त्याच्यामध्ये. असायला पाहिजे. मत्त दिसतंय. गुड बाय. चलो रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. किवी सरप्राईज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेलं किवी, सफरचंद, द्राक्ष, किवीचा क्रश, काळं मीठ, बर्फ, कृती. प्रथम मिक्सर मध्ये किवी, द्राक्ष, सफरचंद, बर्फ, पाणी, थोडस मीठ आणि 8 मोठे चमचे किवी क्रश घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. किवी आणि द्राक्षांच्या तुकड्यांचं गार्निशिंग करून मॉकटेल सर्व्ह करावं.